अदितीजी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही राज्यपालांकडे केली का आणि का केली? नक्कीच, आपण पाहिलं असेल ज्या दिवशी लाठीचार्ज झाला लगेच दुसऱ्या दिवशी उद्धव साहेब स्वतः अनेक शिवसेनेचे जे आमचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, तिथे जाऊन भेट देऊन आले. महत्वाची गोष्ट हीच आहे की जिथे हरिपाठ चाललेला, मंदिराच्या बाजूला हे उपोषण चाललेलं, सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम तिथे घ्यायचा म्हणून लाठीचार्ज केला गेला. बरं, असंही नव्हतं की लाठीचार्ज करण्याची काही गरज होती. दुसरी गोष्ट ह्याच्यात प्रामुख्याने जी पुढे येत असते ती असते, 2.5 वर्ष आम्ही पण जवळून सरकार पाहिलेलं आहे, मुख्यमंत्री कार्यालय कसं चालतं हे देखील मी पाहिलेलं आहे. आणि जर असा महत्त्वाचा विषय असेल, सेन्सिटिव्ह विषय असेल, कुठचंही आंदोलन जेवढं सेन्सिटिव्ह असतं ह्या आंदोलन एवढं, कधीही पोलीस विचारल्याशिवाय लाठीचार्ज किंवा ते उठवायला जाणार नाहीत हे मी तुम्हाला खात्री पटवून देऊ शकतो. कारण महत्त्वाची गोष्ट हीच असते की अशा आंदोलनमध्ये असेल, कधी लाठीचार्ज केला, कधी उठवायला गेलं, तर आजूबाजूचा जो कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती असते ती बिघडू शकते. ही परिस्थिती बिघडू नाही म्हणून मुख्यमंत्र्यांकडून असेल, गृहमंत्र्यांकडून असेल, आदेश घेतले जातात. आता ह्या सगळ्यांमध्ये जे सांगितलं जातं की आम्ही आदेश दिलेच नाहीत, आम्ही आदेश दिलेच नाहीत, असं जर असेल तर खरं म्हणजे मग सरकार चाललंय कसं? आणि आज मी राज्यपाल महोदयांना विनंती केली की मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत त्यांना बोलून जरा समज द्यावी की प्रशासन चालतं कसं आणि राज्य चालवायचं कसं, कारण सगळीकडेच असा अंदाधुंदी कारभार हा आपल्याला दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट हीच राहते की आज आपल्या राज्यामध्ये एक मुख्यमंत्री घटनाबाह्य गद्दार आणि दोन उपमुख्यमंत्री, ह्या तिघांमध्ये खरे जनरल डायर कोण आहेत ज्यांनी हे आदेश दिले हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे. कारण होणार काय तुम्हाला आत्ताच सांगतो मी, चौकशी बसवली जाणार जसं खारघरमध्ये बसवलेली आहे, त्याच्यावर अजून काही कारवाई पुढे झाली नाही का, तो रिपोर्ट आला नाही, पण रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा एखाद्या आय ए एस किंवा आय पी एस अधिकाऱ्याला दोषी धरलं जाईल, सस्पेंड केलं जाईल, आणि ज्यांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई होईल, पण ज्यांनी आदेश दिले त्या सरकारमधून त्यांना कुठेही काही होणार नाही, हे ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो की आज आम्ही शिष्टमंडळ घेऊन राज्यपाल महोदयांना भेटलो, त्यांच्याकडून पुढे कारवाई होईल ही अपेक्षा आहे. पण हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जर थोडी लाज उरली असेल तर राजीनामा द्यावा, कारण असं सरकार चालत नाही. आणि हे आम्हाला माहितीच नव्हतं, हे आम्ही केलंच नाही असे जे सांगतायत, त्यांनी सरकार कसं चालतं ह्याची थोडी थोडं शिक्षण घ्यावं. अभी जी सबसे बड़ा सवाल ये है कि आज आप जिस तरीके से राज्यपाल को मिले हैं, आप राज्यपाल को मिले हैं, राज्यपाल से आपने क्या मांग की है? आप जो कह रहे हैं कि सरकार में बैठा हुआ जनरल डायर कौन है, कौन है जनरल डायर राज्यपाल में बैठा हुआ? निधी हा मिळालेला नाही असं आरटीआयच्या माहितीमध्ये पुढे आलेलं आहे. आता मला अजून कळायचं निधी किती आला, कारण अजून 1 रुपया सुद्धा कुठेही महाविकास आघाडीच्या आमदारांना जे अजून आमच्या सोबत आहेत काय टुपुक टुपुक जातात त्यांना कधी कधी मिळतं वॉशिंग मशीन मध्ये जाऊन, पण नाहीतर मिळालेलं नाही. तसंच माजी नगरसेवकांना पण आपण पाहत असाल जे तिकडे गेलेत त्यांना मिळालेलं आहे. पण ह्या विषयावर आम्ही सविस्तर प्रमाणे नीट नंतर बोलू, त्याच्यावर नीट वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊ, कारण आजचा जो विषय आहे तो महत्वाचा आहे. आत्ता हे आंदोलन चिघळू शकतं आणि जर हे आंदोलन चिघळलं तर ही जबाबदारी कोण घेणार? परत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलणार का की आम्हाला माहितीच नाही काय झालं? तर हे हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला सांगतो एक मिनिट, आज तुम्हाला सांगतो जसं आज तुम्ही हा विषय घेतलेला आहे प्रेसचा, तसा अजून एक विषय खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मला वाटतं मणिपूरच्या रिपोर्टिंगवर एडिटर्स गिल्डच्या लोकांवर केसेस झालेले आहेत. म्हणजे मी 1 वर्ष सांगतोय तुम्हाला की ह्या देशातली लोकशाही संपलेली आहे. जेव्हा आधी राजकारण्यांना सतवलं जायचं तसं आता तुम्हाला पत्रकारांना देखील सतवलं जाणार का? तर तुम्ही जे आहे ते दाखवता म्हणून इंडियाचा भारत नाव करण्याचं चाललेलं आहे केंद्र सरकार, त्या बाबतीतलं एक बिल आणण्याची शक्यता आहे काय तुमची? नाही, हे मी कालच ट्विट केलेलं आहे की हा भारत जोडोचा इम्पॅक्ट आहे, आमच्या इंडिया अलायन्सचा इम्पॅक्ट आहे. एवढंच एक दुर्दैव आपल्या देशाचं की राजकीय जी काही पावलं उचलायची असतात हे केंद्र सरकार देशाला धक्का लावून राजकीय पावलं उठवत आहे. तरी देखील इंडिया असेल, भारत असेल, मूळ मुद्दा हाच राहतो की ज्या मणिपूरमध्ये ज्या महिला आपण पाहता ज्यांच्यावर अत्याचार झाले त्या पण भारतवासीच आहेत, जे काश्मीरी पंडित अजूनही काश्मीरमध्ये जायचे त्यांना ते पण भारतवासीच आहेत, ज्यांच्यावर परवा लाठीचार्ज झाला जालन्यामध्ये ज्यांची डोकी फोडली गेली ते देखील भारतवासीच आहेत, आणि जे G20 त्या पडद्याच्या मागे लपवले गेले ते देखील भारतवासीच आहेत. ह्या भारतवासींबद्दल चर्चा झाली पाहिजे, नुसतं नाव बदलून नाही तर कामाबद्दल आता बोलायला पाहिजे. सर, राजभवन जनरल डायर आपको कौन नजर आता है?
मुख्यमंत्री की आप इस्तीफे की मांग कर रहे हैं, मांग करें गृहमंत्री इस्तीफा दे दें। नहीं नहीं एक मिनट सर, आई ना कंटिन्यू करो, आई क्या कंटिन्यू कर रही है, कंटिन्यू करो यार, भारत का नाम मैंने वो बोल दिया, सर कंटिन्यू करा कि राजभवन में आप मिले हैं, क्या कुछ मांग की है, जनरल डायर सरकार में कौन बैठा है, किसकी इस्तीफे की मांग। राज्यपाल महोदय से हमारी मुलाकात हुई, सारे जो शिवसेना के विधायक है और जो सांसद है वो सभी लोग राज्यपाल महोदय से मिलकर यही बात कर रहे थे कि जो अगर आप देखें तो राज्य में स्थिति हुई है, एक तरफ ऐसे है कि जो गद्दार गुट के सारे जो विधायक हैं वो पुलिस स्टेशन में गोलीबारी करते हैं, कोई कार्रवाई नहीं होती है, उनके बेटे जो होते हैं वो सीसीटीवी पे पकड़े जाते हैं किसी का अपहरण करते हुए, कोई कार्रवाई नहीं होती है, किसी पत्रकार को रास्ते में मारते हैं, कोई कार्रवाई नहीं होती। लेकिन जो जो युवा हो, जो लोग हो, हरिपाठ करते हुए मंदिर के बाजू में एक अनशन कर रहे हैं, उन पे अगर आप देखें तो एक भयानक सा लाठीचार्ज हुआ। यही बात हम कहने आए थे कि ये राज्य चल रहा भी कैसे है, इस पे आज सोच और गौर होना ज़रूरी है। अगर आप देखें तो सीएम डीसीएम ऐसे कहते कि हमें पता ही नहीं किसने ये लाठीचार्ज के आदेश दिए। मैं आपको दावे के साथ कह सकता हूँ, मैंने नज़दीक से ये सीएमओ देखा है, अगर कोई भी संवेदनशील आंदोलन ऐसे हो, संवेदनशील बात इतनी हो जितनी सेंसिटिव आंदोलन की बात ये थी, कोई भी पुलिस, कोई भी आईएएस अधिकारी, आईपीएस अधिकारी आंदोलन में ये आंदोलन उठाने नहीं चाहेगा सिवाय किसी परमिशन के। ये परमिशन सिर्फ आती है सीएम या डीसीएम से। हमारे राज्य में एक गद्दार सीएम है, दो डीसीएम है, और इनमें से अगर सब बोल रहे हैं कि हमें पता ही नहीं ये आदेश दिए किसने, तो ये सरकार चलती भी कैसी है। और इसलिए हमें ये जानना है कि ये तीनों में से या पूरे मंत्रिमंडल से महाराष्ट्र में जनरल डायर है भी कौन, क्योंकि अगर आप देखें तो जिस तरह से लाठीचार्ज हुआ था ऐसे लग रहा था कि किसी दुश्मनों पर लाठीचार्ज हो रहा है, जितने गुस्से से हुआ। और ये लाठीचार्ज ये साधारण लाठीचार्ज नहीं है, एक शांततापूर्व जो आंदोलन चल रहा था, अनशन की बात थी, उसी पे हुआ है। शायद ऐसे भी हो सकता है कि सरकार आप लेदारी ये जो कार्यक्रम उनका चल रहा है लेके जा रहे हैं और कर रहे लाठी मारी, ये ऐसी भी बात हो सकती है। लेकिन जो सत्य परिस्थिति है वो लोगों सामने आनी चाहिए, क्योंकि अगर आप देखा होगा, आपने देखा होगा तो बारसू में ऐसी ही महिलाओं पर लाठीचार्ज हुआ था, वारकरियों पर लाठीचार्ज हुआ था, जालना में लाठीचार्ज हुआ। तो ये लाठीचार्ज के पीछे है भी कौन, और ये लाठीचार्ज कि अपने आप हो रहा है कि सरकार कोई चला रहा है, इस बात पे ध्यान देना जरूरी होगा। इंडिया का नाम बदल के अब जब भारत करने की बात चल रही है तो ऐसे में सवाल उठता है, क्या इंडिया अलायंस का खौफ है इसलिए सारी चीजें, या सचमुच भारत किया जाना जरूरी है। अगर आपने देखा होगा तो हमारी जो पटना की मीटिंग हो, बेंगलुरु की मीटिंग हो या मुंबई की मीटिंग हो, हर बार हम जब देशभक्त सब राजनीतिक दल साथ में आते हैं तो केंद्र सरकार डर जाती है। हम जब सत्यमेव जयते के साथ रहते तो सत्तामेव जयते वाले डर जाते हैं और कोई ना कोई ऐसी बात करते हैं जिसमें प्रेस में कुछ डिस्ट्रैक्शन हो जाए। दुख की बात यही है कि खिलवाड़ हमारे देश के साथ चल रही है, देश की भावनाओं के साथ चल रही है। इंडिया हो, भारत हो, ये दोनों नाम अपने ही हैं। लेकिन मैं ये कहना चाहता हूँ कि मणिपुर में जो महिलाएं अत्याचार से पीड़ित हैं वो भी भारतवासी है, जो कश्मीरी पंडित वापस कश्मीर में जाना चाहते हैं और जो कश्मीर में है लेकिन गोलीबारी के सामने बेचारे बैठे हुए हैं वो भी भारतवासी है, जो जालना में जिन्होंने लाठी काठी खाई है वो भी भारतवासी है, और जो दिल्ली में अगर आप देखें तो जहाँ पर्दे लगाए हुए हैं उसके पीछे रहने वाले भी भारतवासी है। मुझे लगता है अभी काम की बात हो और उसी पे हम सारे भारतवासी साथ में आके उस भारत के बारे में बात करें जिसकी आवाज ये सरकार सुनने में सख्त नफरत करती है। लेकिन इंडिया की बात भी, आप जो है वो कई बार राजभवन आए हैं, अलग अलग विषयों को लेकर आए थे, स्कूल का टीचर हो, बीएमसी करप्शन हो, आपको अश्योरेंस दिया गया था, लेकिन एक्शन जो है वो राजभवन की तरफ से नहीं हुई, इस मामले में कितने होपफुल है आप? क्योंकि राज्यपाल महोदय से यही मैं चाहता हूँ कि एक्शन हो, हम सारे लोग चाहते हैं, महाराष्ट्र चाहता है, क्योंकि अगर आपने देखा होगा तो ये सरकार पूरी की तरह पूरी निकम्मी है। ये मैं नहीं कह रहा, बीच में एक सुप्रीम कोर्ट की भी ऑर्डर में एक ऐसे ही ऑब्जर्वेशन आए थे, शब्द तो अलग इस्तेमाल हुए थे, लेकिन सबसे अहम बात यही रहती है। मैंने राज्यपाल महोदय से यही विनती की है कि जो घटना भाई मुख्यमंत्री है उनको बुला के थोड़ी समझ दे कि ऐसे आंदोलन को ऐसे उठाया नहीं जाता है। कायदा भी एक चीज होती है और उस कायदे के हिसाब से चलना चाहिए, जो देश का कानून है उसे अपनाया जाना चाहिए। वैसे तो ये अगर आपने देखा होगा तो ये सत्ता जो बिठाई गई है वो भी कानून के बाहर है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।